she's a cool madura. Rupa sundari saal sa bori, she's a cool madura. She's a cool madura. तुझा मनातले हित बोझ, तुझा मनातले गुपी, तुझी सुख तुझी दुख सांग तू तुझा चंगणात. कधी गप्पा कधी मस्ती कधी थट्टा कधी मस्करी. रूप सुंदरी जान सबोरी अशीच तू मधुरा अशीच तू मधुरा. मग अशाच एका वळणावर विचारील तुला मस्त प्रश्न, देशील तू त्याची सहजच उत्तर, तेव्हा जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी जान सबोरी अशीच तू मधुरा अशीच तू मधुरा. नमस्कार, सप्तमीचा दिवस असा आहे सुखाने भारला, देवीच्या उपासकांनी आंबेचा गोंधळ हो घातला, उदो उदो करता करता मिटली सारी चिंता, तन मन झाले शुद्ध महती अशी अंबा माता. सप्तमीचा आजचा हा दिवस, नवरात्रीतला हा सातवा दिवस साजरा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेली आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका डॉक्टर नेहा राजपाल यांना. स्वागत करूया. नमस्कार. कलेचं हे सुंदर रूप आमची नेहा, डॉक्टर नेहा राजपाल. आणि मला इतकं छान वाटतं की आज अशी पैठणी लिहिलेली आहे बाबा. हो, आणि माझा पहिला इंटरव्ह्यू असावा हा साडी नेसून. आज तुझ्यासाठी खूप 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 नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुला पण आणि सर्व प्रेक्षकांना. अरे वा, पण असं आम्ही तुला काय असे तुला आम्ही काय म्हणतात स्वागत असं नाही करणार, तूच आमचं स्वागत गाण्याने कर. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे अंबा माते तुझा जय हो. आपण जाऊया. नेहा, मला असं वाटतं ना आईकडे गेली असं, आणि हट्टाने पदरावरती जर तारीचा असं मोर नजर. आणि माहितीये मोर नाहीच आहे, मोर नाही आहे, कोयरी आहे. कारण तुला स्वतःला नेसता येत नाही ना अजून साडी, तू मोर नाही. नेहा नेहा, एक गाणं म्हण ना कुठलं तरी छान, आणि मग आपण आपण गप्पा नंतर अशा सुरेल गप्पा मारूया. माता संतोषी माता माऊली, हो माता संतोषी माता माऊली, राहो आम्हावरी तुझी सावली, राहो आम्हावरी तुझी सावली, माता संतोषी माता जय जय मा, माता संतोषी माता जय जय मा. वा 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 वा, असं एक असा असा हा देवी आपण नवरात्रीतला गरबा. नेहा, प्रत्येक स्त्री हे कुठल्या तरी देवीचं रूपच असतं, म्हणजे बुद्धी असते कला असते. तू तर मला वाटतं अभ्यासात पण हुशार, कारण डॉक्टर नेहा राजपाल आहे आणि इकडे तर गाण्याचाही हा सूर. आणि घरात तुमच्या इतकं असं छान वातावरण आहे की मिले सूर मेरा तुम्हारा आहे विश्वचे माझे घर, त्यामुळे एक सुंदर कॉम्बिनेशन, म्हणजे एक सगळ्या भारतीय संस्कृतीचं कॉम्बिनेशन म्हणजे तुझं घर. तुझं बालपण कसं होतं ग, म्हणजे कसं तुम्ही, म्हणजे मला वाटतं आई तुझी पंजाबी, वडील महाराष्ट्र. नाही, आई माझी कुडाळकर म्हणजे मराठी मालवणी, आणि बाबा पंजाबी, आणि माझा नवरा राजपाल सिंधी. अगं बाई, त्यामुळे मी ना अगदी जोकिंगली म्हणते की समजा माझा आता जावई गुजरात गुजराती आला तर हिंद सिंध पंजाब मराठा हे सगळं म्हणे पूर्ण होईल. आई मराठी तर आई आईचे सगळे पारंपरिक सण, आणि वडिलांचे पण पंजाबी तिकडे बल्ले बल्ले. कॉम्बे कॉम्बो आहे आमच्या घरी, म्हणजे लहानपण माझं एकदम कॉम्बो गेलंय, डोंबिवलीत वाढलेले मी, त्यामुळे जास्त मराठी कल्चर जवळच आहे मला. मामा मावशी हे तिकडेच स्थायिक आहेत, त्यामुळे त्यांच्याशी जास्त जवळीक, जे जवळ असतात त्यांच्याशी आपण जास्त इंटरॅक्ट करतो, त्यामुळे घरचं वातावरण मात्र पंजाबी होतं. पण मामा मावशी जवळ असल्यामुळे तिकडे गेल्यावर पूर्ण मराठी, आणि गणपती असो हे सगळे सण असो
ते एकदम मराठी सण जास्त जोरात साजरे केले जातात आमच्या घरी. आणि पंजाबी मला जेवणात मला पंजाबी मराठी दोन्ही आवडतं आणि आमच्या घरी दोन्ही बनायचं. लंचला मराठी आणि डिनरला कारण बाबा डिनरला जास्त असायचे ऑफिसहून आल्यावर तिकडे पंजाबी, त्यामुळे सगळे क्विझिन्स जोरात असतात. पण बघ ना कसं असतं, काय जे जे छान आहे ते टिपण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. तसा तुझा आहे, कारण आज जाऊ काय तुझा स्वभाव आहे सगळ्यांशी मिळून मिसळून, जसे सात रंग किंवा सात सूर एकत्र मिसळतात आणि सप्तक तयार होतं, तशी तू आहेस. कारण सगळे नेहा बरोबर आम्ही कम्फर्टेबल असतो असंच म्हणतात. हे किती छान आहे ना. पण हे सगळं करत असताना डॉक्टर बनण्याचं ठरवलंच होतंस का? नाही ग, डॉक्टर मी माझी आई डॉक्टर आहे त्यामुळे मला माहिती होतं की मेडिसिन खूप छान फील्ड आहे. आणि एखाद्याचं आपण छोटस पेन दुःख हरू शकतो तर त्याच्याहून मोठी गोष्ट कुठलीच नाही. किती छान. हा ते लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. आणि मला नेमके मार्क मिळाले, म्हणजे 10वी 12वीत मिळाले मार्क आणि सीट पण मिळाली. अरे वा. आणि मी केलं ग, मी म्हटलं सगळ्यांना संधी मिळत नाही ती करायची, तर मी मेडिसिन केलं. आणि मला आवड मॅथ्सची डेफिनेटली नव्हती आणि मेडिसिन मुळात तुला करायचं, कुणाची वेदना पाहवत नाही असं ते तर आहे. पण हे करत असताना लहानपणापासूनच तू दूरदर्शनच्या पडद्यावर अगदी अनिल मोहिलेंच्या बरोबर गाताना वगैरे दिसली. हे गाण्याचं अंग कुठून आलं? मग गाणं मी 4 वर्षाची होते ना तेव्हापासून सुरुवात केली असे आई बाबा म्हणतात मला. म्हणजे काही संबंध नाही घरात बाकी काय? म्हणजे बाबा माझे खूप छान गिटार वाजवतात, खूप छान गातात. अरे वा. ते इंजिनियर आहेत आणि पण त्यांनी ती हॉबी ठेवली आणि मी ते जवळजवळ मेडिसिन झाल्यानंतर त्याला प्रोफेशनचं रूप दिलं. पण त्याआधी मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि रेकॉर्डिंग सुरू केल्या, मग रियालिटी शोमध्ये जिंकले आणि तिकडून मग पुढे वाटचाल सुरू झाली. आयुष्य हे नेहमीच टिप कागदासारखं असावं, सारंच काही टिपून घ्यावं, काय चांगलं आहे ते आत्मसात करावं, नको असलेलं टाकून द्यावं. सप्तमीचा आजचा हा दिवस डॉक्टर नेहा राजपाल यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारतोय, त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती.